नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे सब्जेक्ट मराठी। आपण मागील तासिकेला मांजरांची गंमत ही गोष्ट बघितली। तुम्ही सगळ्यांनी मला जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हा क्लासमध्ये येऊन सांगायची। तर आज आपण बघूया, खेळ खेळूया। आता लॉकडाऊनमुळे तुम्ही कंटाळलेले असतील, बाहेर नसतील गेले ग्राउंडमध्ये खेळायला, तर मग आपण एक घरामध्ये बसून एक खेळ खेळूया। ओके, आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काही ना काहीतरी करतच असतो, म्हणजे आपण क्रिया करत असतो, जसे की उठणे, बसणे, जाणे, येणे, झोपणे, हा ना, आपण अशा क्रिया करत असतो। तर आपल्याला आजच्या लेसनमध्ये अशाच काही क्रिया आहेत। आता हे बघा, काही चित्रे आहेत इथे। एका पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय बघा, व्हेरी गुड, एक मुलगा आहे आणि तो थोडासा असा वाकलेला आहे। तर तो कोणती क्रिया करत आहे, वाकण्याची क्रिया करत आहे। दुसरं चित्र बघा, या चित्रामध्ये एक मुलगी आहे, बुक आहे, कलर्स आहेत, एक पेंटिंग आहे, ती मुलगी पेंटिंग करत आहे। तर ती रंगवते आहे ते चित्र, म्हणजे ती रंगवण्याची क्रिया करत आहे। तीन नंबरचं चित्र बघा, एक झाड आहे, मुलगी आहे, पाणी आहे, कुंडी आहे, ती मुलगी ते झाड त्या कुंडीमध्ये लावत आहेत, म्हणजे ती मुलगी लावण्याची क्रिया करत आहे। हे चित्र बघा, इथे एक मुलगा आहे, बेड आहे, त्याने अंगावर घेतलेला आहे, म्हणजे आणि तो झोपलेला आहे, म्हणजे तो झोपण्याची क्रिया करत आहे। हे बघा, इथे एक मुलगी आहे, तिच्या हातामध्ये काय आहे, व्हेरी गुड, तिच्या हातामध्ये माईक आहे आणि ती त्या माईकमध्ये बोलत आहे। तर ती कोणती क्रिया करत आहे, बोलण्याची। आता हे शेवटचं चित्र बघा, याच्यामध्ये दोन मुलं आहेत, एका मुलाजवळ एक बुक आहे आणि तो दुसऱ्याला देत आहे, म्हणजे हा याला देत आहे आणि हा घेत आहे, म्हणजे देणे आणि घेणे ही क्रिया इथे होते। तर आता खाली बघा, काही इथे शब्द दिलेले आहेत। पहिला शब्द आहे वाका, म्हणजे हा मुलगा इथे वाकत आहेत, वाका। रंगवा, रंगवा, लावा, झोपा, बोला, दे, घे, हसा, थांबा, वाजवा। चला तर मग आपण आता एक खेळ खेळूया। तुम्ही खेळ खेळला आहात का कधी, राजा म्हणतो? ओके, चला आता आपण एक खेळ खेळूया। आता आपण क्लासमध्ये आल्यावर तर खेळणारच आहे, आता तुम्ही घरी खेळा तो खेळ। ओके, राजा म्हणतो, या खेळानुसार विद्यार्थ्यांनी कृती करायची आहे। आता राजा म्हणतो वाका, तुम्ही वाकायचे। राजा म्हणतो रंगवा, रंगवायचे। राजा म्हणतो पळा, पळायचे। राजा म्हणतो थांबा, थांबायचे। ओके, समजलं सगळ्यांना क्रिया? आज आपण काय शिकलो, क्रियांचा खेळ शिकलो। थँक्यू।